दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। परिसरातील गटारीचे कामे हे खूपच संत गतीने चालू आहेत। उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य तर पावसाळ्यात खड्ड्यांचे। कळवणकर या रस्त्याच्या कामावरून खूपच संतापले आहेत। नगरपंचायत हद्दीतील गटारीचे काम तब्बल 2 महिन्यापासून चालू असून अजूनही रस्त्याच्या कडेच्या गटारीचे काम पूर्ण झाले नाही। कळवण गणेशनगर SBI कॉर्नर जवळील गटारीचे काम गेल्या 2 महिन्यापासून चालू असून कासव गतीने काम चालू असल्यामुळे आजपर्यंत काम पूर्ण झालेले नाही। तसेच पहिल्या पाण्यातच गटारीला 3-4 फूट खोल भगदाड पडले आहेत। त्यात अल्टो गाडी सरकली असून मोठा अनर्थ टळला आहे। बांधकाम व प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे हा अपघात झाला। ठेकेदाराकडून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हप्ते घेतले, याच्या संदर्भात 4 वेळा आम्ही PWD साहेबाला बोलवलं होतं, बिराडी साहेबाला, तरी ते आले नाही। तिकडे अल्टो कशी झालेली आहे, स्टेट बँकेच्या कॉर्नरला सामान्य माणसाचा जीव गेला ना तर यांचं काय जाणार नाही। एक पुढारी इथे फिरत नाही बिनाकाच खाली करून, दुनियाभरची धूळ आहे। आमच्याकडे ह्या कॉलनीला सगळे 60 वर्षाच्या पुढची माणसं आहेत, सगळ्यांना अपर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन आहेत, कोणाला दम्याचा त्रास आहे, कोणाला रोज सर्दी खोकला आहे, हे धुळीमुळे होतं या गावात। शरम वाटली पाहिजे प्रशासनाला, हे एवढे असे कामं केलेले निकृष्ट दर्जाचे, चौकशी झाली पाहिजे यांची। पाळाय माणसं आहे, खटकन खड्ड्यात गेले, फुटबोर खड्ड्यात पडले, तुटले हाडं तुटले तर हे भरून देणार का, माणूस मेला तर हे देणार, यांच्यावर गुन्हे दाखल करा। अल्टो गाडीचे मोठे नुकसान झाले। स्थानिक नागरिक डॉक्टर पराग पगार यांची ही गाडी अडकल्याने स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली। उमेश कापडणीस, दक्ष न्यूज, कळवण।